काय बनवणारस मला सांगितलं नाही आता. कोकोनट कुकीज का शॉर्ट फॉर्म कोको कुकीज. कोको कुकीज कोको कुकीज. ओके आता हे कोणी शिकवले तुला? हे ऍक्च्युली मला आईने शिकवले. म्हणजे खोबऱ्याच्या वड्या करताना ते असं म्हणलं, मग खोबऱ्याच्या वड्या करताना ते फार चिकचिक चिकचिक होतं ना, मग तेच सेम टेस्ट पण वेगळा फ्लेवर वेगळा ट्विस्ट असं करून हे. मला साहित्य सांगतोस काय काय? कणिक ही आपण साधारणपणे 3-3.5 चमचे घेऊ. साखर त्याच्या म्हणजे 1.5 प्रपोर्शन म्हणजे 2-2.5 चमचे. बटर ते पण 2-2.5 चमचे. ओलं खोबरं ही साधारणपणे 1 मूठ. आणि बेकिंग सोडा चिमटीभर. आणि वेलदोडे पण चिमटीभर. आता काय करायचं मला सांग फक्त. काय करायचं म्हणजे या कोको कुकीजची एक अशी स्पेशालिटी आहे की आपण कुठलंही पीठ वापरू शकतो. नाचणीचं वापरू शकतो, मैदा वापरू शकतो, कणकीचं पीठ वापरू शकतो. त्यामुळे ज्यांना आवडत नसेल की कणकीचं पीठ आवडत नाही म्हणून नाचणीचं आवडतं ते नाचणीचं वापरू शकतात. ज्यांना फक्त मैदा आवडतो ते मैदा वापरू शकतात. थोडक्यात एखाद्याच घरात जे असेल तेही वापरू शकतो ना आपण. हे हट्ट काही नाही, आपल्याला हेच पाहिजे. हॅलो. अरे शाबाश. हे मग थांब, आपण ह्याचा आधी निबंध वाचूयात. हा चिनिया वाच बघू तुझं काय. तूच वाच. न्यूटन हा मला खूप आवडतो कारण की त्याचं डोकं खूप वेगवान होतं, तो जिद्दी पण होता. एकदा न्यूटनचा विचार करत मला झोप लागली. नंतर पाहतो ते काय समोर बाग आणि त्यात न्यूटन आणि झाड, बाकी कोणी नाही. न्यूटन आपला काहीतरी हिरू होता. मी त्याला बघितलं आणि मला कल्पना आली न्यूटन आहे. तोपर्यंत त्याला प्रश्न विचारूयात. मी गेलो आणि विचारलो, मिस्टर न्यूटन तुम्ही इथं काय करताय? त्यावर त्यानं उत्तर दिलं, काय करू स्वर्गात बोर होतं, पृथ्वीवर बरं वाटतं. मिस्टर न्यूटन तुम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतात. तोच मी बेडवरून खाली पडलो आणि मला कळलं तो स्वप्न होतं. हे दास गस्तनं कळलं. मग ठरवलं पुढे तो भेटला तर त्याला प्रश्न विचारल्याशिवाय सोडायचं नाही. आई शाबाश, क्या बात आहे, सॉलिड. न्यूटनला सुद्धा सोडणार नाही तो, दादाला सोडत नाही, न्यूटन सुद्धा सोडत नाही आता त्याच्या हातातून. ओके आपण हे त्याचे तो धडा वाचत असताना इथे तू साखर घातली. साखर ती किती घातली? 2.5 चमचे घातले. 3 चमचे आपण ते पीठ घेतले, 2.5 चमचे साखर. ओके हे काय आता घालतोस तू? खोबरं हे जवळपास 1.5 चमचा, पण आता हे हातानं जास्त प्रॅक्टिस आहे त्यामुळे साधारणपणे 1.5 चमचा किंवा हातानं घेतलं तर 1 आपली मूठ म्हणजे. ठीक. आता बटर घालूयात. बटर साधारणपणे जेवढं पीठ त्याच्याहून साखरेप्रमाणेच म्हणजे 1/2 चमचा आपल्याला. 1/2 चमचा आपल्याला बटर घालायचं. बटर घालायचं 1/2. आता अगदी थोडीशी म्हणजे थोडासा बेकिंग सोडा आपण असा घालूया. आणि ही काय इलायची? हा इलायची. आणि सुद्धा चिमूटभर. चिमूटभर. ओके आता काय करायचं? आता हे मळायचं चांगलं. पोळी कशी मळतो आपण कणिक, हो हो त्या टाइपनं आपण हे मळूयात. सुरू हो जा. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे. तर आपण जसं पेढा असा ठेवतो ना आपण, असायचे अगदी छोटे म्हणजे आपल्याला जे प्रपोर्शन पाहिजे त्या प्रपोर्शन मध्ये आपण असे पेठे ठेवूयात. बरं छोटे छोटे. आता मोठा पेढा तर ओके. आता काय करायचं मला सांग. आता हे आपण ओव्हन मध्ये ठेवूयात. ओके काय साधारण काय साधारण 180 डिग्रीवर 10 मिनिटं करूयात. म्हणजे ते होईपर्यंत करायचं. हा म्हणजे 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं लगेच हावऱ्यासारखं काढून खायचं नाही, आधी बघायचं झालंय की नाही झालंय. होईपर्यंत होईपर्यंत तसं. आणि झाल्यानंतर तोंडात टाकायचं, खायला सुरुवात करायची. ओके आम्ही आत टाकतो, तुम्ही लिहून टाका साहित्य आणि कृती. कोकोनट कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य 3.5 चमचे गव्हाचं पीठ, 1/2 चमचे साखर, ओलं खोबरं, 1/2 चमचे बटर, चिमूटभर बेकिंग सोडा आणि वेलची. कृती एका बाउल मध्ये 3.5 चमचे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1/2 चमचे साखर, ओलं खोबरं, 1/2 चमचे बटर, वेलची पूड आणि चिमूटभर बेकिंग सोडा घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यावं. बटर पेपरवर या मिश्रणाच्या कुकीज घालाव्यात आणि ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअस ला 10 मिनिटांसाठी कोकोनट कुकीज बेक करून घ्याव्यात.